नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कन्नमवार नगर विक्रोळी पूर्व इथे राहणाऱ्या सौ नीलम वीश वडराळे या वहिनींना भेटणार आहोत आणि आजच्या भागात काय घडणार तेही बघणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी नमस्कार. वहिनी आता उखाणा घेणार. आम्ही सगळे खेळत तर मम्मी गिरीशचं नाव घेते परदेशी मम्मी. काय सांगता, रोज खेळता? हो, रात्री द्या ओळख पण सगळे. ही माझे सासरे आहेत. नमस्कार. सासूबाई नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. ही माझे बाबा. नमस्कार. ही माझे आजोबा. नमस्कार आजोबा. ही माझे काका. नमस्कार. माझी काकी. नमस्कार. ही माझी काकीची मुलगी बहीण. नमस्कार. ही पण माझी बहीण. नमस्कार. त्यांची सासूबाई. नमस्कार. त्यांची मुलगी छोटी ही. बर. ही माझी मामी. नमस्कार. आणि आमच्या काकी शेजारच्या. नमस्कार. काका. हो. आणि आमचे दीर. नमस्कार. 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 चला, सगळ्यांची ओळख झाली. कसं गेलं बालपण तुमचं? खूप मस्ती खोर मध्ये. तुम्ही मस्ती खोर होती? हो. कुठे? शाळेत वगैरे. शाळा कुठे? मुलुंड मध्ये. मुलुंडला कुठे? हो, मुलुंड विद्या मंदिर. आणि राहायला कुठे होता तुम्ही? फायर ब्रिगेड. फायर ब्रिगेड. हो, माझे बाबा फायर ब्रिगेड मध्ये कामाला येत. अच्छा अच्छा अच्छा. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं विक्रोळी 91 मध्ये. तुमच्या घरी कोण कोण? माझी मम्मी, पप्पा, भाऊ ही आणि परिधी. अरे बाबा, लहानपणी पण या होत्या? नाही. मी लहानपणी कोण कोण घरी होतं असं विचारलं. हे आम्ही सगळं. अच्छा, तुम्ही सगळे. तुम्ही कसे होता? शाळा कुठली तुमची? माझी विक्रोळी 91 उत्कर्ष बालमंदिर. कशी शांत होती? नाही, ठीक आहे. मस्तीखोर आणि शांत पण. तुम्हाला कधी ओरडायचं कोण शाळेत? मस्ती पण वगैरे करायचो आणि मग ओरडायचे तर पप्पांनीच थोडंफार ओरडलंय. मम्मी नाही एवढी ओरडायची. मम्मी नाही ओरडायची. नाही, पप्पा ओरडायचे. पप्पा ओरडायचे. आता कोण ओरडतं? काय लुक दिलाय त्यांनी. वहिनी कसं बघितलं त्यांनी? बघितलं. मी पटकन विचारलं आता कोण ओरडतं, त्याच्यावरती पटकन त्यांनी तुमच्याकडे बघितलं आणि पटकन तिकडे बघितलं. काय धबधबा निर्माण केला तू? नाही, लहानपण एकदम मजेत गेलं. अभ्यास वगैरे भरपूर? हा, म्हणजे एव्हरेज. मस्ती पण आणि अभ्यास दोन्ही समतोल केला होता. आणि तसं आवडता विषय कुठला? आवडता विषय शाळेतला मराठी. मराठी. हो. तुमचा? हो, इतिहास वगैरे. इतिहास आणि मराठी हे दोन. इतिहास. इतिहास आवडायचा तुम्हाला? हा, म्हणजे त्या पिरियडला तो आवडायचा. आवड कसली आहे तुम्हाला? आवड मला सगळ्याची असते. थोडं थोडं करायची, हे थोडं ते. काय काय थोडं थोडं करता? जेवणाची वगैरे आहे आवड. थोडं थोडंच करता जेवण? दोघांपुरतं. बाकी जे आले तर तुम्ही आपलं तुमचं बघा. करते मी सगळ्यांचं. करता का? काय हो, कसं काय? मग नाही बनवते कधीला मुळाला तर मग एक वेगळाच काय ती नवीन डिश बनवणार असं. हो. तुम्हाला कुठली डिश आवडते वहिनीने बनवली? ती सँडविच फार चांगलं बनवते. अरे, सगळ्यात कठीण पदार्थ छान बनवतो. काय हो, तो झटपट होतो म्हणजे जास्त वेळ पण नाही. सँडविचचा पाव पण तुम्हीच बनवता? नाही नाही, तो आणायचा आणि करायचा. तो आणून करता? वा वा. मला सांगा कसं जमलं लग्न? आमचं लव्ह मॅरेज आहे. कसं काय हो? मैत्रिणीचा मित्र आहे हा माझ्या. बर. हा मैत्रिणीचा मित्र म्हणजे फ्रेंड सर्कल. कन्नमवर सोडून मुलुंड मध्ये काय करू? आला होता मुलुंड मध्येच आला होता एकदा. तिला म्हणजे तिने बोलवलं होतं तर असंच आमची आम्ही दोघी खाली उभं होतो. त्याची कुठे कुठे तुम्ही उभ्या होता? मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स, MCC. अच्छा, तिकडे तुम्ही खाली उभ्या होता. हा, मग अशीच ओळख झाली. मग आमची फोन कॉल. तुम्ही तिकडे काय करायचं? सँडविच ची गाडी वगैरे? तुम्ही कशाला गेले होते? असंच तिला फोन केला होता याच्यामुळे. तिने तर ती बोली हाय आम्ही तर मी पण त्या एरियामध्ये काही कामानिमित्तच होतो. असं सांगा, मैत्रिणीला फोन केला तू? यांचा तर काही प्रश्न नव्हता? नाही नाही. मग तिकडे पहिली ओळख हिच्यावर झाली माझी कॉलेजमध्ये. मैत्रिणीला भेटायला तुम्ही गेले? तिकडे तुमची ओळख झाली. मग काय झालं? मग आम्ही नंतर मग बोललो वगैरे. डावा पाय हलायला लागला. सँडविचचे दिवस आठवले त्यांना. तुमच्या मनात कधी आला हा विषय? मग आम्ही नॉर्मली फोनवरती बोललो, नंतर मग भेटलो वगैरे. मग पहिल्यांदा जेव्हा भेटला होता तेव्हा तुम्हाला असं वाटलं होतं? मी अशी घंटा वाजली होती मनात बंबाची? नाही म्हणत ती रोजच वाजतो बंबाची. अशी काही घंटा नाही वाजली, पण त्याचा म्हणजे त्याचा स्वभाव वगैरे मला थोडा थोडा आवडत. नाही, पण हा थोडा थोडा किती महिन्यात आवडला? 6-7 महिने तरी आमची ओळख होती. तुम्हाला अंदाज आला होता त्यांच्याबद्दल? थोडाफार आला होता. हो का? आठवड्यातून किती वेळा यायचे ते कॉलेज? बोलवलं की यायचं तो. सकाळी बोलवलं की तो यायचा. बोलवलं की लगेच वेळेच्या आधी पोहोचायला ते काय फायर ब्रिगेड आहेत का? नाही, पण नाही व्हायचं कधी कधी असं. म्हणजे किस्सा कधी सरप्राईज वगैरे. संध्याकाळी फोन करायची ना
तेव्हा मी अंधेरीला कामाला होतो, ती फोन करायची मी आता म्हणजे निघणार आहे म्हणून, आणि ती स्टेशनला येईपर्यंत, घरातून निघेपर्यंत म्हणून स्टेशनला येईपर्यंत मी तिकडे यायचो, पोचायचो. तुम्ही ऑफिस तुमचं कुठे? ऑफिस पण अंधेरीला. देवाचा वगैरे नाही पण मुलुंडला तुम्ही प्रकट व्हायचा कसं काय म्हणजे? यायचो मी कसं तरी लवकर लवकर, माझ्या बाईक होती त्या बाईकने मी पटापट पटापट यायचो. आणि कधी उशीर झाला तर? नाही, लेट नाही व्हायचा कधी. एकदा असंच झालं होतं, कारण हिने मला असंच नेहमीच्या टायमिंगला तिकडे बोलवलं आणि मी आलो तिथे आणि थोडा वेळ झाला, वेळ झाला ही काय दिसली नाही मला त्या रोडला. मग नंतर मी जरा असं गाडी साईडला लावली आणि मी त्या रोडला आलो जरा बघायला, बोलो कुठे गेली एवढा वेळ अजून आली नाही. आणि नंतर ही मला दिसली पप्पांच्या बाईकवरती, पप्पाच्या बाईकवरती रिटर्न चालली होती. हिने माझं आता टाटा केलं, मला कळलं काहीतरी झालंय. नंतर कळलं नव्हतं, मी त्या रोडला होती बघतो, मी एकटीच होती. ते मला बोलले घरी चल, तिकडे काय करतेस? आणि मग तुम्ही तिथेच? हा, मग हिने टाटा केल्यानंतर मला थोडस कल्पना आली, बोललो काहीतरी टेन्शन नाही आलं. आम्हा थोडं टेन्शन होतं, संध्याकाळी फोन केला तेव्हा मग हिने सांगितलं काय नाही, त्यांनी मग तिथे बघितलं, मग बोलले काय इथे कुठे चालले, मग चल घरी, मग ते घरी आली. असं मग त्या दिवशीचा प्लॅन कॅन्सल. असे किती वेळा प्लॅन कॅन्सल केले? जास्त नाही, ते एक दोन असे झालेले आहे. पण तुमच्या दोघांपैकी कोणी कोणाला प्रपोज केलं? हो, मी विचार बोलवायचा तुम्ही अंधेरीवरून मुलुंडवरून ये म्हणून तिकडे मुलुंडला अंधेरीवरून फोन तुमचा बोलवणार तुम्ही येणार ते, मग प्रपोज तुम्ही का केलं? आता बघितलं काय, ही काय जास्त विचार नाही, बोलू आपणच विचारून टाकू. नाही, यांनी विचारलं नसतं तर तुम्ही विचारणार होता? नाही, असं काय नव्हतं, दोघांच्या मनामध्ये होतं, फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून त्याने मला विचारलं होतं की. पहिला चित्रपट दोघांनी बघितलेला? खूप सारे बघितले. पहिला रिंगा रिंगा, रिंगा रिंगा मराठी मूवी बघितली. तुमच्या सगळं लक्षात आहे, तिच्या पण आहे. बाबू झाल्यापासून थोडस त्यांचा रिंगा 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 त्यांचा. शेवटचे पिक्चर माहिती पडतात आता एवढं पाहिलं. शेवटचा कुठले? आमिर खान. हा, आमिर खानचा तो दंगल. दंगल ते घरात काय करतात ते नाही विचार. दंगल बघितला? दंगल बघितला. वा वा वा. पण वहिनी कधी रागवत नसते? अजिबात नाही. प्रश्न त्यांना विचारला, उत्तर तुम्ही का देताय? काय रागवते कधी कधी, पण छोटं म्हणते तर 5-10 मिनिटाचा राग असतो, तो जातो लगेच निघून. हो, क्या बात, व्हेरी गुड. थोड्या नंतर बरं, हे सगळं घरी कसं कळलं? मम्मीला म्हणजे डाऊट आला होता की फोनवरती बोलत असते वगैरे, आणि तिला नाव पण कळलं होतं की गिरीश आहे म्हणून. विचारलं असं का आहे का, म्हणलं नाही ग मम्मी, माझा मित्र आहे तो फक्त बाईकवरून सोडण्यापूर्वी. आता ती सकाळी जेव्हा कामाला जायची ना, तेव्हा मला घरातून निघायला फोन करायचे आणि मी सांगितलं मी आहे झोपलेलो होईल सांगितलं अचानक आहे म्हणून. आणि मी दरवेळीप्रमाणे असं सकाळी झोपलेलं असताना याचा फोन यायचा, मी उठ हां बोल काय, आणि हिने सांगितलं की अरे मला असं झालं, मी घरी सांगून टाकलं. तिला बोललो अरे तू मला काहीतरी कल्पना द्यायची, तुला माझी जी झोप होती तिकडेच उडाली. मी डायरेक्ट उभा राहिलो आणि मग हिने असं सांगितलं तुला फोन येईल आज, मी नंबर दिला आहे. आणि मग तो दिवसभर माझी ती धडकीच भरली होती, मी कामाला गेलो होतो, मी सारखा फोन बघायचो, आता फोन वाजला कोणाचा फोन येऊन तर नाही गेला, वेगळ्या फोनवर फोन तर नाही करत, तर मी सारखं फोन बघ. पण दुपारी नंतर फोन आला, त्यांनी मग मला सांगितलं की मी निलमचे बाबा बोलतोय. डायरेक्ट बाबा? हां, गिरीश बोलतोय का? मी बोललो हां, मग मी निलमचे बाबा बोलतोय, आपल्याला भेटायचं म्हणून. तर मला ही बोली मराठी थोडं वाटलं, मी व्यायामशाळेतच गेला असा हे तो दिवस मला एकदम येत होता. मग आणि हिने असं सांगितलं तर मला थोडं म्हणजे दुपारनंतर असं वाटलं की मस्करी करत असेल माझी, करायची हिने खेचली असेल टेर मजबूत. नंतर मग खरंच फोन आला, त्यानंतर मग बोललो असं मग झालं आहे असं काय. मग नंतर हिने भेटायचं बोलवलं. कुठे बोलवलं? मग आमचं 2 दिवसानंतर माझ्या घरीच भेटायचं. पण त्याच्या आधी बाबांना भेटलेच नाहीत तुम्ही? नाही, डायरेक्ट काय ते डायरेक्ट डायरेक्ट. त्या 2 दिवसात कुठल्या कुठल्या देवळात जाऊन आला? त्या 2 दिवसात फक्त जपच करत होतो देवा तुम्ही. काय होणार आहे, टेन्शनच आहे. मग संध्याकाळी ते आले, माझ्या सासू पण आले. आणि पण तुम्ही घरी सांगितलं होतं तो परत? हा, मग मी घरी सांगितलं ना की असं असं आहे. माझ्या घरचे पण माया मागे लागले होते की तू लग्न कधी करणार आहेस, कधी करणार आहेस, काय त्याचं काय आहे का. पण मी सांगितलं नव्हतं, पण नंतर अचानक त्यांना पण मला सांगावं लागलं की असं असं आहे, असं असं ठरलेलं आहे, ते येणार आहेत, आपली बोलणी होणार आहे.
मग ते पण अचानक शॉक झाले, अरे पहिलं तरी सांगायचं असं, मग मला पण नव्हतं माहिती होते असं होणार आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी पण पटापट तयारी केली आणि मग त्या दिवशी संध्याकाळी भेटण्याचा प्रोग्राम ठरला. मग लगेच बोलणं झालं. हो, मग लगेच त्या दिवशी टेन्शन तणाव काय झाला होता थोडा होते, पण जेव्हा ते आले भेटले बोलले त्याच्यानंतर ते प्रेशर एकदम गायब झालं आमचं तुमचं. हो, ओके. कारण ह्याच्याप्रमाणे त्यांचं ते बोलवते आणि आमचं जे हे होतं ते एकदम सुरळीत झालं आणि त्यांनी पण. तुम्ही नव्हता आला? नाही. तुम्ही काय करत होता? जप घरी त्याला बोलली माझ्या पप्पा निघाले आता काय ते हँडल करू. आता बघ तू काय ते. पण मग व्यवस्थित झालं सगळं, मग दोन्ही घरांकडनं मान्यता झाली आणि मग लग्न झालं. लग्न कुठे झालं? मुलुंड. अरे वा, छान. सगळं मुलुंड मध्ये. आता कुठे राहतात? कन्नमवाड. आता विक्रोळी कन्नमवाड. बरं, आपण काय करता? कन्स्ट्रक्शन कंपनी मध्ये आहे. का? अच्छा, ओके. विक्रोळीलाच आहे. आपण? अकाउंटंट आहे प्रायव्हेट कंपनी मध्ये घाटकोपर. बर बर, छान. आता सगळे एकदम आनंदात. हो, आनंद मस्त. हो, मजेत. किती वर्ष झाली लग्नाला? अडीच वर्ष. नवीन नवीन लग्न आहे. हो की नाही? मग आता सांगितलेल्या वेळेवर पूर्वी कसं येऊन उभे राहायचे, आताही तसेच येतात ते? अजिबात नाही येत टाइमावर. तो का? त्याचं कामच असं आहे की तो कोण आला की मला सांगा. अडीच वर्षापूर्वी काम तसं नव्हतं. तेव्हा त्याला कामाची एवढी इम्पॉर्टन्स वाटत नसेल. तेव्हा कोण इम्पॉर्टन्ट वाटत होत? आणि आता काम. आता इम्पॉर्टन्स चेंज झालं. का असं केलं? नाही, असं काय नाही. येतो पण थोडासा फोन करून सांगतो. थोडासा 5-10 मिनिटं लेट होईल. 5-10 मिनिटं एक तास आता येईल असं घड्या. आग पेटायच्या आधी आपण पहिल्या खेळाकडे वळूया. बघूया काय होणार पहिल्या खेळात. प्रत्येक वस्तूवर एक एक टॅग ठेवा. आता 1 रुपया कुठेतरी लपलेला आहे. सगळेजण मदत करणार? करणार ना. छान. 5 रुपये. आणखी 4 संधी आहेत. वॉलेट. वॉलेट 2000 रुपये. अरे वा वा. आता 2 संधी शिल्लक राहिलेल्या आहेत. 50 रुपये. आता एकच संधी राहिलेली आहे. हेल्मेट. 20 रुपये. बिनधास्त आरोप करायचे, बदल करायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं ते बदल सुचवायचे आणि तुम्ही यांची बाजू घ्यायची. ह्या सगळ्यांनी सांगितलेले आरोप कसे खोटे आहेत हे तुम्ही सिद्ध करायचे. चला सासूबाई, तुमच्यापासून सुरुवात. खूप उशिराने उठते. खूप म्हणजे खूप, 10-11 वाजता. हा बोला. मान्य आरोप? उठवतच नाही लोक कधी कधी आम्हाला. मग उठतो आम्ही उशिरा. नाही असं काय नाही, लवकर पण उठलेलो असतं कधी कधी, पण मुलगी असल्यामुळे थोडंफार काम वगैरे तिचं, तर मग ते करून थोडंसं लेट होतो मुलीमुळे जरा. पण असं उठलेलो असतो आम्ही आतमध्ये, फक्त दरवाजे उघडत नाही. अजून कोण बोलला? बाबा, माझा आरोप आहे की त्यांनी बाहेर कमी खावं आणि घरचं जास्ती जेवण जेवावं. बोला. मान्य आहे? खातो ना आपण घरचं. हो, खातो आम्ही घरचं. खातो ना आपण घरचं. कधी कधी आम्ही फिरायला गेलो तर मग आमचा जेवणाचा टाइम थोडा लवकर आहे. तुम्हाला सँडविचच आवडत असेल ना बाहेर? आम्ही बाहेर गेलो की सँडविच खातोच. आई बाबांकडे द्या. काय नाही, थोडा राग येतो तिला. हो, रागवते जरा. राग जास्त आहे हे मान्य आहे का तुम्हाला? आधी थोडी रागवते, जरा शांत राहायला पाहिजे. लगेच शांत पण होते ती, तसं काय एवढं मला हे नाही होत. थोडी रागवते पण तिला कधी कधी लोक चिडवतात तर ती अजून रागवते. मग त्याच्यामुळे रागवते. कधी ती मुद्दामून चिडवतात असं पण होतं. आणि व्यवस्थित एकदम. माझ्या मुलीबद्दल मी काही बोलू शकत नाही. आणि जावयाबद्दल? जावे पण एकदम चांगले व्यवस्थित. द्या पाठी मागे. जीजूंबद्दल बोलायचं आहे. कंप्लेंट नाही कारण ते खूप म्हणजे एकदम ॲज अ फ्री आहेत. खूप छान बोलतात वगैरे, म्हणजे एकदम. हां, एक्सेप्ट आम्ही जसं आम्ही एक्सपेक्ट केले तसे ते आहेत. म्हणजे छान आहेत. अच्छा, काय तक्रार नाही, गोड आहेत एकदम दोघं पण. अरे वा, बोला. मी मामे बोलते, गौरीची नीलमची मामे बोलते. तर ते लग्न झालंय, 2-2.5 वर्ष झाले. तिला बोलवते पण ते अजून काही येतच नाही माझ्याकडे. मी वाशीला राहते. त्यांनी विचार करा आणि लवकर मावशीकडे पण जा आणि माझ्याकडे पण या. अजून कोण बोलणार आहे का? मामीकडे लवकरात लवकर जा. तुम्हाला काही सल्ले द्यायला सांगितले? मला तुम्हाला विचारायचं, हे सगळे आरोप झाले त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
खरं तर आरोप फार प्रेमाचेच झालेत, तसं कोणी काही केलं नाही, फक्त एक लवकर उठणं तेवढी एक समस्या आहे. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्यात? नाही, मी उठते लवकर, पण मी सकाळी पुन्हा झोपते 7 वाजता. ती छोटी 2-4 वगैरे उठल्यानंतर तिला झोपत झोपत माझी पण झोप लागते, मग डायरेक्ट 10 जाग येते. हो बरोबर. बाकी म्हणजे उठते कधी कधी, चुकून पण लेट होतो संडे वगैरे. संडेलाच तो लेट, बाकी अरे स्वतः मॉर्निंगला जाणार कामाला काय, एकमेकाची बाजू घेता येतो. बरं, स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? लवकर उठणार सासूबाई उद्यापासून 5:30 5:30 उठणार आहेत उद्या संध्याकाळी. बरं बरं, आता तुम्हाला 3 आव्हानं आहेत. तुम्ही अभिनय करायचं आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. पहिलं आव्हान, मराठी चित्रपटाचं नाव बोलू नका. लय भारी. कोणी ओळखलं? सासूबाई. झी मराठी कडून ही भेट असली. दुसरं आव्हान बोल नका. हा करा मराठी करा तुम्ही. ही पोरी साडी साधू तुम्ही जो काय अभिनय केल्यावर सासूबाई पण तिकडनं चपात्या सगळ्या पोळ्या होत्या त्या तुपात तळायला लागल्या. झी मराठी कडून ही भेट होत. आणखी एक चिठ्ठी घ्या. म्हण ओळखा, म्हण हिंदी मुहावरा. ऊपर से गिरा गिरा खजूर पे अटला. आई मला तुमचं हिंदी खूप आवडलं. ऊपर से गिरा आणि आसपान के पे लटका खजूर पे लटका. अभिनंदन. बघूया आता कोण जिंकणार पैठणी. चला आता एक नाव जाहीर करूया आणि पैठणीच्या खेळात आमच्या वहिनींना कोण आव्हान देणार ते बघूया. सुनीता रवींद्र बोराटे. मामी नाव सांगा. सुनीता रवींद्र बोराटे. ते येत नाहीत तुमच्याकडे? नाही, अजून तरी नाही आलेत. तुमच्या घरी कोण कोण? मी आणि 2 मुलं आहेत. आता कसं वाटतंय? एकदम छान. खेळणार तुम्ही? हो. कोण जिंकणार पैठणी? आपण दोघींनाही टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊ. या खेळामध्ये दोघींनाही 10 संधी. हा फुटबॉल हे जे 2 टप्पे आहेत त्यातून जायला पाहिजे. खालून गेला म्हणजे खालचा जो चौकोन आहे त्या चौकोनातून गेला तर 1 गुण, वरच्या चौकोनातून गेला तर 2 गुण. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 2 4 मामींचे गुण आहेत 2 आणि वहिनींचे गुण आहेत 4. पुढच्या 5 सण 6 गुणसंख्या 6 अभिनंदन. झी मराठी कडून ही भेटवस्तू मिस्टरांची. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या बोराटे आई यांना झी मराठी कडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या वडराळे वहिनी त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपून पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.